नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली तायडे आपलं वैशाली रेसिपीमध्ये स्वागत करत आहे. आज आपली रेसिपी आहे स्पॉन्जी कस्टर्ड केक. अगदी घरच्या घरी बनवणारी ही रेसिपी आहे. केकसाठी मी कुठलेही क्रीम वापरलेलं नाही आहे. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. केकसाठी मी 4 ते 5 चम्मच तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धा बाउल बारीक साखर, पिठी साखर हे मिक्सरमधून आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला अर्धा बाउल अर्धा वाटी दूध ॲड करायचं आहे आणि 4 चम्मच कस्टर्ड पावडर. परत मिक्सरमध्ये त्याला अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि कलरही मस्त आलेला आहे. आता मी त्यामध्ये जवळपास 200 ग्राम मैदा ॲड करत आहे. जवळपास 1 चम्मच पेक्षा कमी बेकिंग सोडा, अर्धा चम्मच सोडा आणि 3 चम्मच मी दही त्यात ॲड करत आहे आणि हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटासाठी मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला या काचेच्या भांड्याला तेल लावायचं आहे आणि कढईमध्ये पाणी ॲड करून स्टँडवरती आपल्याला हे काचेचं भांडं आपल्याला ठेवायचं आहे गरम करायसाठी. आपलं हे मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याची कन्सिस्टन्सी चेक करूया. थोडं घट्ट झालेलं आहे, त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूया. थोडंसं 2 ते 3 चम्मच आपण त्यात पाणी ॲड करूया. परत मी त्याला आता मिक्सरमधून मिक्स करून घेत आहे. आता हे मिश्रण आपण काचेच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि चला तर मग आता केक बनवायसाठी त्याला आपण कढईमध्ये ठेवूया. मी असा चम्मच वापरलेला आहे जेणेकरून कढईतली जी वाफ आहे ती त्या केकच्या भांड्यामध्ये पडणार नाही आणि आपला केकच्या वरती पाणी जमा होणार नाही. सोबतच आपल्याला आता कस्टर्ड मिल्क बनवायचं आहे आणि कस्टर्ड मिल्कसाठी मी जवळपास 2 बाउल दूध वापरत आहे आणि 2 चम्मच साखर. दूध छान आपल्याला 1 मिनिटासाठी गरम करायचं आहे. दुधाला उकळी आली की जवळपास 2 चम्मच कस्टर्ड पावडरसोबत 4 चम्मच मी दूध वापरलेलं आहे आणि हे मिश्रण आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण हळूहळू आपल्याला या दुधामध्ये ॲड करून कंटिन्युअसली असं ढवळायचं आहे. अगदी मंद आचार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. त्याचा थिकनेस आता चेंज होत आहे आणि कलरही मस्त येत आहे. मी परत थोडा अर्धा चम्मच
साखर ऐड करता है आणि हे आपल्याला कंटिन्यूअसली असं फिरवायचं आहे। बघा मस्त थिकनेस आलेला आहे। आता मी गॅस ऑफ करून कस्टर्ड दूध आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। केक बघूया। केक जवळपास पूर्णपणे रेडी झालेला आहे। 15 मिनिटात केक आपला रेडी झालेला आहे। आता या केकमध्ये असे होल बनवायचे आहे जेणेकरून त्यात कस्टर्ड दूध आहे छानपैकी गेलं पाहिजे। आता कस्टर्ड मिल्क आपण त्यावर मस्त पैकी ॲड करूया। आणि हे काचेचं भांडं सध्या तरी गरम आहे, त्याला आपण रूम टेम्परेचर थंड व्हायसाठी ठेवूया। आता आपल्याला केकच्या वरती जे लेअर बनवायचे आहे त्यासाठी मी कॅरामेल पुडिंग मिक्स वापरत आहे। त्यात पुडिंगसाठी लागणारं हे जे पावडर आहे ते या बाउलमध्ये मी घेतलेलं आहे आणि अर्धा बाउलमध्ये दुधाचा वापर करून त्याला छानपैकी एकजीव करायचं आहे, विरघळायचं आहे। 2 बाउल मी दूध गरम करायला घेत आहे। दूध बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे। दुधाला छान उकळी आली की आता आपल्याला हे मिश्रण त्यात ॲड करून कंटिन्युअसली ढवळायचं आहे। ते 1.5 मिनिटांसाठी आपल्याला हे दूध कंटिन्युअसली आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। थोडा त्याचा थिकनेस चेंज होत जाईल, दूध हे आपलं घट्ट होत आहे। जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता मी त्यात रेड फूड कलर टाकत आहे, हा खाण्याचा कलर आहे, त्यालाही छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। बघा मस्त टोमॅटो रेड कलर आलेला आहे। आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर
आणखी घट्ट होणार। आता हे मिश्रण आपण केक वरती स्प्रेड करूया, पूर्णपैकी स्प्रेड करूया। मस्त रेड कलर आलेला आहे आणि त्याला आता आपण गार्निश करून घेऊया। आणि हे आता आपल्याला फ्रीजमध्ये जवळपास 2 तासासाठी ठेवायचं आहे। 2 तासानंतर आपला केक मस्त बनलेला आहे। आता त्याला आपण कट करून घेऊया। मस्त रेड कलर आलेला आहे, एकदम सुंदर दिसत आहे। चला तर मग आपण आता खाण्यासाठी केकला रेडी करूया। अगदी सोप्या पद्धतीने होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्सही करा। धन्यवाद।